कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीकडे राज्यातील प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पाहिलं जात आहे. काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील आणि बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांच्यात ही लढत होतीये. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील संख्याबळ पाहिल्यास काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार सतेज पाटील यांचं पारडं जड वाटतंय. पण काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि अपक्ष उमेदवार महादेवराव महाडिकांची जिल्ह्यात चांगली पकड असल्यामुळे त्यांनी मोठं कडवं आव्हान निर्माण केलंय. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून दोन्ही गटानं आपल्या मतदारांना सहलीवर पाठवलंय. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि कारभारी विविध भागात राजेशाही सहलीचा आनंद लुटतायत. काँग्रेसनं सतेज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीही त्यांच्यासोबत आहे, जनसुराज्य त्यांच्यासोबत आहे. या उलट माधवराव महाडिक यांच्यासोबत फक्त सध्या भाजप एकटाच पक्ष आहे. शिवसेनेचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अजूनही निर्णय घेतला नाही, ते महाडिक यांना मदत करण्याची शक्यता आहे. पक्षीय पातळीवर सध्या सतेज पाटील यांचे पारडे जड असले तरी यापूर्वीच्या दोन निवडणुकीचा अनुभव पाहता महादेवराव माडिक ही कोणता चमत्कार करणार यावरच बऱ्यापैकी निकाल अवलंबून राहणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कुठलीच खर्चाची मर्यादा नाही, त्यामुळे दोनही उमेदवारांकडून वारेमाप पैशाचा वापर होतोय. त्यात मतदार राजा चांगलाच खुश झालाय. दोन दिवसांवर विधान परिषदेची निवडणूक येऊन ठेपल्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागलाय. मतदारांनी आपल्याला दिलेला शब्द ऐनवेळी फिरवू नये आणि कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून दोनही उमेदवार डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत. त्यामुळे कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.